भावांनी खंत व्यक्त केली कशासाठी, की संत हे प्रथमदर्शनी आपल्याला जागवतात, उठा बाबा हो, उठा जागे व्हा ना भय आले मोठे, आणि म्हणून क्षणोक्षणी आची कराव विचार तराव पार भव सिंधू. ही खंत व्यक्त कशासाठी केली, की तुम्हाला अगोदर झोपलेले तुम्ही, या निश्चयाचरा जागृती संयमी तिथे. का झोपी गेला वानवा जाग जाग आता रे, का झोपी गेला मानवा जाग जाग आता रे. जीवन हे तुझे चालले भजल विना रे, जीवन हे तुझे चालले भजल विना रे. म्हणून त्या अगोदर जागवतात महाराज, तमसोर्मा ज्योतिर्गमय मृत्युर्माम अमृतम गमय, हे उपनिषदामध्ये सांगितलंय की बाबा उठा जागे व्हा, अज्ञानातून दूर व्हा. सगळ्या गोष्टीचा पाप जे घडत असेल द्या हो, तर ते अज्ञान आहे, म्हणून पापाचं बाप अज्ञान मानलेलं आहे. म्हणून नाही ज्ञानेन सदृशं पवित्र मी ती विद्यते, श्रीमद भगवद्गीतेचं अमृत द्या हो, की ज्ञानाशिवाय बुद्धी पवित्र होत नाही. भगवान सांगितलं की भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरितयावरी. मग कृपा करतो म्हणजे काय करतो नेमकं, तर म्हण कृपा करतो म्हणजे तेषा सततयुक्तानां भजता प्रीतिपूर्वकं दधामि बुद्धियोगं तं, मी त्याला चांगल्या प्रकारची बुद्धी देतो. आज 5 वर्षापासून तर 70 वर्षाच्या लोकांची बुद्धी पाकशी, का तुम्ही पेपरमध्ये घाण घाण ऐकायला येतं, घाण घाण वाचायला मिळतं, ते मायबहिणींचे अत्याचार असो की काही असो, जेवढं काही शास्त्राच्या बाहेर आहे ते कशामुळं ऐकायला येऊन राहिलं, कशामुळं वाचतं, की याला कारण एक आहे दुर्बुद्धी, दुसरं काही नाही. चांगले चांगले सायंटिस्टिक, चांगले चांगले थॉट्स, हां मग ते इकॉनॉमिक थॉट्स असो, राज्यशास्त्राचे थॉट्स असो, म्हणजे पॉलिटिकल थॉट्स ऑफ इंडिया, हे सांगतं विचारवंत सांगतात की बुद्धीनं मालिन्य आलंय. म्हणून आमच्या संतांनी हात जोडून विनंती केली की परमेश्वरा दुर्बुद्धी ते म्हणा कदा न उपजव नारायणा, सद्बुद्धी ते म्हणा सदा उपजव नारायणा. बुद्धीचे वैभव आन नाही दुजे, एका केशवराची सकळ सिद्धी. सगळ्या सिद्धीची सिद्धी जर कोणती असेल द्या हो, तर ती दुर्बुद्धी जाऊन सद्बुद्धी प्राप्त व्हावी, हीच संतांची अपेक्षा आहे, दुसरं काही नाही. म्हणून त्या देवापरीचं साधू अधिक देवाला काही नाही, दुर्बुद्धी तुमच्याकडून पाप झालं तर तो पापाचा नाश करण्यासाठी जन्मला येईन. दुष्टबुद्धी, दुष्टबुद्धी परमेश्वराकडून जात नाही, दुष्टाचा नाश होईल नि जरूर. भगवान श्रीरामाने रावणाचा वध केला, भगवान श्रीकृष्णाने कंसाचा वध केला, पण कंस नावाची विचारशक्ती अजून आहे की आहे की नाही, रावण नावाची विचारशक्ती अजून आहे की नाही. 85,000 नातू होते म्हणतात रावणाला, 700 घरं सप्तकोटी घरं सोन्याची होती, काय ऐश्वर्याला कमी होती. सीतामाईमध्ये ना बाकीच्या स्त्रियामध्ये काय फरक आहे, काहीच फरक नाही. आपल्या बहिणीमध्ये, आपल्या पत्नीमध्ये, आपल्या आईमध्ये शारीरिक काही फरक आहे का, पण फरक तो हा मानून घ्यायला पाहिजे देव हो, की बुद्धीमध्ये फरक, ही माझी पत्नी आहे, ही माझी आई आहे, ही माझी बहीण आहे, हा तर तुम्हाला दिलं ना देवाने बुद्धी हो. काय सांगितलं भगवंतानी भागवतामध्ये, एक दुर्लभ हो मानुष्यो देहो देही नाम क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभ मन्ये वैकुंठम प्रियदर्शन. असं वैकुंठ भगवान श्रीकृष्णाला प्रिय असणारा देह तुम्हाला दिला, हे दुर्लभ आहे देव,